गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सेटअप फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक मधील सभेत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे। पंतप्रधान मोदी यांचं भाषण सुरू असताना अचानक एक तरुण मध्येच उठला आणि त्याने कांद्यावर बोला अशी घोषणा दिली। या घोषणेनंतर काही सेकंद भाषण थांबलं आणि त्यानंतर सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यामुळे मोदींच्या सभेत गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे। नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना गोंधळ उडाल्याची घटना घडली होती। पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केल्याच्या काही मिनिटांनंतरच अचानक एक तरुण मध्येच उठला आणि त्याने कांद्यावर बोला अशा घोषणा द्यायला सुरुवात केली। या घोषणेनंतर सभेत एकच गोंधळ उडाला होता। तर मोदींनी या सभेत कांदा निर्यात बंद त्याबद्दलची बंदी उठवल्याची माहिती देत यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचं सांगितले। पहले के सरकारों में ऐसी कोई व्यवस्था ही नहीं थी। हमने पिछले सीजन में 7 लाख मैट्रिक टन प्याज किसानों से खरीदा है। अब फिर सरकार 5 लाख मैट्रिक टन का बफर तैयार करने में जुटी हुई है। बीजेपी एनडीए सरकार के प्रयासों की वजह से 10 साल में प्याज का एक्सपोर्ट 35% बढ़ा है, 35% बढ़ा है। अभी 10 दिन पहले ही प्याज निर्यात पर लगे बैन को हटा दिया गया है। पिछले 10 दिनों में 22,000 मैट्रिक टन से ज्यादा प्याज का निर्यात हो चुका है। सरकार ऑपरेशन ग्रीन के जरिए प्याज के ट्रांसपोर्टेशन पर भी सब्सिडी दे रही है। अब इस मिशन को फिर से लागू किया जा रहा है। इसी तरह यहां जो क्लस्टर डेवलपमेंट प्लान बना है उसका फायदा हमारे अंगूर के किसानों को होगा।